कोरोनाच्या काळात यवतमाळ जिल्हा सर्व चिंतेत असताना उमरखेड शहरापासून 2 किलोमीटर अंतरावरील चुरमुरा रोडच्या बाजूला अज्ञात डॉक्टरांनी रुग्णांना दिलेले इंजेक्शन आणि सिरीज उघड्यावर फेकून दिल्याने एकच खळबळ उडाली आहे. जिल्हा ड्रग इन्स्पेक्टर दातीर यांनी आणि जिल्हा अधिकारी अमोल एडगे यांनी याची चौकशी करणे गरजेचे आहे. आता एकच विषय आहे की प्रशासन कारवाई करणार की अनेक लोकांना बाधित करणार. एकीकडे कोरोना या महामारीमुळे सारे जग परेशान असताना उमरखेड शहरातील कुणातरी डॉक्टरने हे इंजेक्शन आणि सिरिंज रस्त्याच्या कडेला फेकून दिले आहे. परंतु हे का फेकून दिले हा मोठा एक प्रश्न आहे. संबंधित प्रशासन आता काय कारवाई करणार याकडे सगळ्यांचे लक्ष आहे. प्रशासन संबंधित डॉक्टरांवर काय कारवाई करणार याकडे जनतेचं लक्ष लागलंय. यामध्ये जिल्हा ड्रग्स इन्स्पेक्टर यांनी संबंधित होलसेलर कडून त्याच्या बॅच नंबरची चौकशी करून कोणत्या डॉक्टरने नेले यावर कारवाई करणे गरजेचे आहे. आम्ही महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यामध्ये उमरखेड ते चुरमुरा रोडवर या ठिकाणी ही जी औषधी आहे ही औषधी या ठिकाणी रिकामी या ठिकाणी बॉटल टाकण्यात आलेला आहे. परंतु ही औषधी कुणी टाकली हे प्रत्यक्ष महत्त्वाचं काम आहे. नगर परिषद उमरखेड या ठिकाणी काय कारवाई करणार आणि जे ड्रग इन्स्पेक्टर आहे यवतमाळ ते यांची काय कारवाई करणार, ही औषधी कशासाठी आणली होती आणि कुणा डॉक्टरने आणली होती हे या ठिकाणी एक विषय आहे. सध्या कोरोनाचा काळ भयंकर मोठा असल्यामुळं ही औषधी काय कोरोनाच्या लोकांना दिली का काय झालं हे आता या इन्स्पेक्शन नंतर करणार आहे. परंतु ज्या डॉक्टरनी ती औषधी टाकली हे कार्य केलं कुण्या होलसेल मेडिकलमधून हे मटेरियल आणलं आहे याची तपासणी होणे नितांत गरजेचं आहे. मी कॅमेरामन गजानन सोबत किरण मुखवार, न्यूज 15 मराठी, उमरखेड, यवतमाळ.